नमस्कार, अंजली शिलाई क्लास मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपल्या क्लासचा 33वा दिवस। आता आपण क्लास एक महिना झाला बंद आहे, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जे आपले बाकीचे काही दिवस राहिलेले आहेत, जे आपण आतापर्यंत 32 दिवस मी तुम्हाला शिकवलेलं आहे, 28 दिवस राहिलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे त्याची आज मी सविस्तर माहिती सांगणार आहे। कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिवणार आहे, बऱ्याच महिला म्हणत होत्या की कटोरीचे आपण किती प्रकार घेऊ शकतो, कोणते कोणते ब्लाऊज शिवू शकतो, केव्हा शिवले जातात, बरोबर आहे। तर त्याची मी सगळी सविस्तर आज माहिती सांगणार आहे की कोणते कोणते ब्लाऊज शिवले जातात, मग कोणाची आवड कशी आहे त्यानुसार ब्लाऊज शिवले जातात, कधी कोणाचे कमी गळ्याचे असतात, कोणाचे जास्त गळ्याचे असतात, ब्लाऊजची उंची कमी जास्त असते, बाहीचे प्रकार वेगवेगळे असतात, कोणाला लांब बाही आवडते, कोणाला फक्त कोपऱ्यापर्यंत आवडते, कोणाला 4 इंचाची आवडते, कोणाला 3 इंचाची आवडते, कोणाला डिझाईनची आवडते। तर असं प्रत्येकाच्या आवडीनुसार ब्लाऊज शिवले जातात, आवडीनुसार शोल्डरची पट्टी घेतली जाते, तर असे बरेच प्रकार आहेत। तर आत्तापर्यंत मी तुम्हाला जे शिकवलं ते स्वतःचे ब्लाऊज कुठेही अडचण आली नाही पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला शिकवलेलं आहे। आता जे आपण ब्लाऊज शिकणार आहे किंवा मी तुम्हाला शिकवणार आहे, तर तुम्हाला दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवता आले पाहिजे। मग कोणता ब्लाऊज कसा आहे, काय आहे, शोल्डर किती घेतली पाहिजे, शोल्डर ते मी जे मागे चार्ट दिलेला आहे त्याचनुसार फक्त थोडाफार बदल करायचा असतो, ते मी तुम्हाला इथून पुढे शिकवणार आहे। तर मी आता इथून पुढे जे राहिलेल्या दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मैत्रिणींना शिकायचं असेल तर त्यांना शेअर करा, जेणेकरून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त आपला क्लास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। पोहोचवण्याचा हाच हेतू आहे की प्रत्येक महिलेला ब्लाऊज स्वतःचा तरी शिवता आला पाहिजे, आणि त्यातून सुद्धा जास्त इच्छा झाली तर दुसऱ्यांचे शिवता आले पाहिजे। जेव्हा आपण स्वतःचे शिवतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं एखाद्या दुसरा पण आपण वेगळ्या प्रकारचा ब्लाऊज शिवून बघावा, वेगळ्या घडीचा शिवावा, वेगळ्या मापाचा शिवावा, अंगावरून माप घेऊन शिवावा असं मनात येतच। जेव्हा आपल्याला स्वतःची ब्लाऊज शिवायची आवड निर्माण होते तेव्हा दुसऱ्यांची पण शिवायची इच्छा होते। तर त्याच्यासाठी आपण मागं करायचं तर अंजलीताई तुम्हाला पुढील तुम्हाला शिकवणार आहे ते दुसऱ्यांचे सुद्धा ब्लाऊज शिवायला आणि स्वतःचे सुद्धा, म्हणजे जेणेकरून तुम्ही अंगावरची मापं घेतात तर छाती घेरानुसार कमर घेर असते, ब्लाऊज उंची असते, मोंडा घेर असते, दंड घेर असतो। त्याच्या पहिले मी तुम्हाला शिकवलेलं आहे जुन्या ब्लाऊजवरून, जुना ब्लाऊज म्हणजे अंगावरून जे आपण जे रेग्युलर घालत असतो, तर ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापं टाकायला शिकवली, ब्लाऊज शिवायला शिकवलं। तर मी आता अंगावरून मापं कशी घेतली घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर ती मापं घेतल्यानंतर आपण ती कशी टाकली पाहिजे, पेपर कटिंग कशी केली पाहिजे, तर मी पेपरवरती आखणी कशी करायची तर ते दाखवलं होतं, बरोबर आहे। पण मी परत तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ते नाही सांगितलेलं किंवा बाहीचं माप कसं टाकायचं ते सांगितलेलं नाही, तर ते मी तुम्हाला पुढे हळूहळू दाखवणार आहे। बरं, ते दाखवायच्या आधी किती प्रकारचे मी ब्लाऊज तुम्हाला शिकवणार आहे ते आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही आज सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आता इथून पुढे जे मी तुम्हाला शिकवणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला वेगवेगळे ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवायला सोपं जाईल। जेवढं मला सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सोप्या पद्धतीने करून सांगणार आहे, जेणेकरून प्रत्येक मैत्रिणीला आलंच पाहिजे। आता बऱ्याच मैत्रिणींना असं वाटत होतं की एक महिना झालं तर अंजलीताई आणखी क्लास चालू केला नाही, बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की ताई क्लास कधी चालू करणार, क्लास कधी चालू करणार, पण तुम्हाला कारण पण तसं माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही पण मला समजून घेतलं। आता म्हणलं बरे दिवस झाले, इच्छा होत नव्हती टाकायचं व्हिडिओ बनवायचं, तर जरी काही मिस झालं असेल तर मी कालांतरने तुम्हाला तुमच्या कमेंट जशा येतील त्यानुसार तुम्हाला मी उत्तर देतच जाईन। तर आता आपण सुरुवात करूया, तर मी तुम्हाला कोणते कोणते ब्लाऊज शिकवणार आहे किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाऊज शिकवणार आहे ते मी तुम्हाला सांगते। आता तुम्हाला माहीतच आहे की आपण आता मागच्या वेळेस मागे जे मी शिकवलं, तर ब्लाऊजवरून आपण मापं कशी घ्यायची, कटोरीचं माप कसं टाकायचं, फोरटक्सचं माप कसं टाकायचं त्याचप्रमाणे, पण मी आता तुम्हाला अंगावरून मापं घेऊन कोणतं कोणतं ते ब्लाऊज शिकवणार आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे।
आता हा कटोरी, कटोरीचा मी तुम्हाला पहिले पण दाखवलेला आहे, कटोरीचा ब्लाउज कसा कटिंग करायचा, काय करायचं ते आता तुम्हाला मी इथून पुढे शिकवणार आहे. त्याच्यानंतर फोर टक्सचा, तर फोर टक्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगते आपण स्टार्टिंगला काय करतो, या ठिकाणी क्रॉसपट्टी घेतो, पण या प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगते या ठिकाणी क्रॉसपट्टी न घेता या ठिकाणी अडीच इंच आणि या ठिकाणी अडीच इंच घेऊन मी इथं अशी लाईन मारलेली आहे, या ठिकाणी अडीच आणि या ठिकाणी अडीच. तर तुम्ही म्हणाल असं का, तर या ठिकाणी या साईडला मी जेवढं टक्स अंतर घेणार आहे ते नंतर आपण या ठिकाणी घेऊन ही अशी लाईन मारून घेणार आणि या ठिकाणी. तर हा एक प्रकार झाला, तर ही क्रॉसपट्टी आपण नंतर ह्याच्यासाठी काढणार आहे. डायरेक्ट हे जे कटोरीचं आपण फोर टक्स असेल, मद्रास कटोरी असेल, वन टक्स असेल, थ्री टक्स असेल, टू टक्स असेल, वन टक्स असेल, तर या प्रकारे आपण या ठिकाणी डायरेक्ट वाढवून हे माप टाकायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही दुसऱ्या प्रकारामध्ये म्हणाल तर त्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी आधीच घेतो आणि हा वरचा भाग जो असतो ते साईडला घेऊन जशी आपण ही कटोरी वाढवतो, जशी आपण ही कटोरी वाढवतो त्याचप्रमाणे ती कटोरी वाढवून आपण ह्या फोर टक्ससाठी सुद्धा वाढवून आपण कपड्यावरती घेतो. आता त्याच्यानंतर म्हणजे आता हा एक प्रकार झाला, हा दोन प्रकार, त्यानंतर वन टक्स. वन टक्स हा काय होतो, याला क्रॉसपट्टी न घेता फक्त एक टक्स घेतला जातो, तर ते सुद्धा व्यवस्थित आपला या ठिकाणी पप आला पाहिजे आणि कमरेला या ठिकाणी बरोबर आपली पट्टी व्यवस्थित बसली पाहिजे. तर ह्याचं कसं माप टाकायचं, काय टाकायचं हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माप माहिती सांगणार आहे. तर त्याचं कसं असतं, या ठिकाणी फक्त तिरकस अशी लाईन येऊन सरळ या ठिकाणी माप टाकलं जातं. तर ते कसं टाकायचं, किती अंतरावर टाकायचं, टक्स उंची किती घ्यायची, हे सगळी सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यानंतर प्रिन्सेस कट. हा प्रिन्सेस कट हा किती नंबर झाला ते मी लिहिलेलं नाहीये, हा दोन, हा तीन प्रकार. त्यानंतर प्रिन्सेस हा चार नंबरला प्रिन्सेस दाखवणार आहे. तर हे सुद्धा बघा, ह्या प्रिन्सेस कटमध्ये, फुल प्रिन्सेस कटमध्ये आपण कमरेच्या साईडला वाढवतो, मग ह्याचं अंतर प्रत्येक छातीनुसार किती घेतलं पाहिजे ह्याचा सुद्धा मी चार्ट बनवलेला आहे. तो तुम्हाला मी प्रिन्सेस कट शिकवायच्या आधी, काही ब्लाऊज आहेत, मद्रास कटोरी आहे, उल्टी कटोरी आहे, ब्राकट कटोरी आहे, त्याच्यासाठी आपल्याला चार्ट लागणार आहे. तर तो चार्ट सुद्धा मी तुम्हाला काही ब्लाऊज झाल्यानंतर तो दाखवणार आहे, तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही काही काळजी करू नका, सगळी सविस्तर जसा मागील क्लास आपला झालेला आहे, जे तुम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही ते पुढे पण येणार नाहीये. जेणेकरून तुम्हाला सांगते, एका मैत्रिणीचा तर कमेंट आली, ताई मी क्लास घेते आणि क्लासला मला खूप रिस्पॉन्स आहे आणि समोरच्या महिलांना पण खूप छान समजतं, ते पण तुमच्यामुळे. तर मला ते कमेंट वाचून खूप छान आनंद झाला. आता हे झालं चार नंबर. पाचव्या नंबरला मी तुम्हाला शिकवणार आहे थ्री फोर थ्री पीस प्रिन्सेस कट. तर या ठिकाणी डायरेक्ट असं न घेता या ठिकाणी दोन्ही साईडला हा टक्स असतो. मग तुम्ही म्हणाल ह्या टक्स ह्या ठिकाणचं अंतर तुम्ही कोणत्या साईडला वाढवलं, तर ते तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. एकाच कटिंगमध्ये तुम्ही तीन ते चार प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतात. आलं लक्षात? त्यानंतर तुम्हाला सांगते टू पीस कटोरी. टू पीस कटोरी आता या ठिकाणी ही जशी आपण नेहमीची कटोरी टाकतो त्याचप्रमाणे ही कटोरीची मापं टाकली, परत आपण कटोरी वाढवली, म्हणजे ह्या मूळ कटोरीपासून ही कटोरी वाढवून घेतली, बरोबर आहे? म्हणजे आपलं हे कटोरी ब्लाऊज झाला. पण ह्या कटोरीपासून तुम्हाला टू पीस कटोरी कशी तयार करायची आणि प्रत्येक मापानुसार कसे माप वाढवायचं, काय करायचं, ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे ब्लाऊज येतात तर ते मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर आलं
त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे उलटी कटोरी. ब्राकट कटोरी आली, उलटी कटोरी आली. तर ह्याला या ठिकाणी बघा, एक एक दाखवते. या ठिकाणी बघा, ही ब्राकट कटोरी आली. ही कटोरी पुढील हुकचं सुद्धा शिवता येते आणि मागील हुकचा सुद्धा हा ब्लाऊज शिवता येतो. आता ह्याची शोल्डर असेल, मोंढ्याचा आकार असेल, तर तो तुमचा गळा उंचीनुसारच बाकीची मापं टाकली जाणार आहेत. तर ही बघा ब्राकट कटोरी, सेम ब्रासारखी असती. ब्लाऊज हा बसायला पण खूप छान आहे, व्यवस्थित बसतो. पण याच्यात फक्त असं की हे तुम्ही पुढील हुकचा शिवू शकतात, मागील हुकचा शिवू शकतात, जास्त करून घागरावरती, म्हणजे आपण वेगवेगळ्या ह्याच्यावरती हा ब्लाऊज शिवू शकतात. पार्टी वेअर आहे हा एक. त्यानंतर सभ्यसाची, सभ्यसाची ब्लाऊजमध्ये ह्याची समोरील गळा उंची जास्त असते. पण जर तुम्ही कसे ब्लाऊज घालतात त्यानुसार या समोरची गळा उंची किती ठेवायची, काय ठेवायची, आपल्या आवडीनुसार आहे. याची शोल्डर म्हणाल तर मी ते तुम्हाला सांगणार आहे मागील गळा उंचीनुसारच हे ठेवायचं. तर या ठिकाणी पण बघा, जसं ही उलटी कटोरी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा वेगळं सभ्यसाची. ह्याच्यामध्ये सभ्यसाचीमध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत ब्लाऊजचे, आलं लक्षात. मग याला सुद्धा तुम्हाला चार्ट लागणार आहे, म्हणजे जो एक चार्ट सर्व ब्लाऊजसाठी उपयोगाला पडणार आहे. तर त्यासाठी हा सुद्धा ब्लाऊज पुढील हुकचा शिवता येतो, मागील हुकचा शिवता येतो. झालं सभ्यसाची मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर उलटी कटोरी, जशी आपली ही दोन भाग दाखवते म्हणजे तुम्ही गोंधळणार नाही, जशी आपली ही कटोरी ब्लाऊज आहे बरोबर आहे, तशीच ही उलटी कटोरी आहे. तर हा उलटी कटोरी याच गळ्याच्या साईडला आपण हा आकार जोडला जातो आपल्या रेग्युलर ब्लाऊजचा, कटोरी ब्लाऊजचा. तर उलट्या कटोरीचा काय होतो, मोंढ्याच्या साईडला जोडला जातो हा, असा एवढा फरक आहे. हा सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतो आणि हा ब्लाऊज समोरील हुकचा आणि मागील हुकचा पण शिवू शकतो, आलं लक्षात. पण यासाठी तुम्ही म्हणाल जरी चार्ट मी वेगळा बनवलेला असेल तर फक्त आपला चार्ट, तर फक्त आपला चार्ट कुठे असणार, टक्स उंची, टक्स अंतर असणार आहे, शोल्डर असणार आहे बरोबर आहे. पण तो कशावरून ते सांगायचं म्हणलं तर तुमचे मागील गळा उंची किती आहे, मग प्रत्येकासाठी ते येणार आहे. तुमची मागील उंची जर बदलली तर तुमची शोल्डर बदलणार, गळा रुंदी बदलणार मागील गळा उंचीनुसार. 1 ते 4 पर्यंत असेल तर तुमची शोल्डर च्या निम्मे असणार. तर मग कोणी कोणी मला कमेंटमध्ये असं विचारलं गेलं की ताई शोल्डरच्या निम्मे म्हणजे किती, मग ब्लाऊजच्या निम्मे घ्यायचे की शोल्डरच्या अंगावरून घ्यायचे, किंवा मग तुम्ही ब्लाऊजचे सांगितलेलं आहे त्याच्यातून 1.5 वजा करायचे. तर बरेच जणांना बऱ्याच शंका आलेल्या आहेत. तर तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेस मागील गळा उंची 1 ते 4 असेल त्यावेळेस अंगावरून जे माप आपण शोल्डर घेतो त्याच्या निम्मे आपण घेतो, आणि गळा रुंदी 3, 3.5, 4.5. त्यानंतर पुढील सुद्धा 4 ते 6 गळा उंची असेल तर शोल्डर किती घ्यायची, काय घ्यायची, हे सगळी सविस्तर तुम्हाला मागे पण सांगितलेलं आहे आणि इथून पुढे पण तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक ब्लाऊज मी शिकवताना, प्रत्येक प्रकारचा ब्लाऊज शिकवताना तर प्रत्येकाची व्यवस्थित माहिती देणार आहे. तर तुम्ही आता ब्लाऊज जेव्हा आपण व्हिडिओ बनवत असेल किंवा मी तुम्हाला कटिंग दाखवत असेल तर तुम्ही तुमची वही आणि पेन घेऊन बसत जावा आणि सगळी सविस्तर माहिती लिहून घेत जावा, आलं लक्षात. आणि तुम्हाला आणखीन हे सांगितलं मी हे प्रकारचे ब्लाऊज, मग तुम्हाला मी कॉलरचा ब्लाऊज शिकवणार आहे. तुम्हाला म्हणजे कॉलरच्या ब्लाऊजमध्ये पण बरेच प्रकार आहेत, तर ते सगळे ब्लाऊज मी तुम्हाला शिकवणार आहे. कुठलेही टेन्शन घेऊ नका, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. एकदा लक्षात नाही आलं तर डबल बघत जावा, त्यामुळे काय होतं तुमची पण रिव्हिजन होते आणि जर तुमच्या कळत न कळत जर काय राहिलं असेल तर ते तुम्हाला परत बघितल्याने लक्षात येतं. तर आलं लक्षात तुम्हाला मी काय काय शिकवणार आहे, काय काय तुम्हाला दाखवणार आहे, चार्ट दाखवणार आहे आणि सगळ्या आत्ता जेवढे मी तुम्हाला ब्लाऊजचे प्रकार दाखवले
तेवढे शिकवणार आहे. कॉलरचे ब्लाऊज शिकवणार आहे. कॉलरच्या ब्लाऊज मध्ये पण बरेच दोन तीन प्रकार येतात. आणि बिना मागील गळा उंची पूर्णपणे प्लेन असल्यानंतर, म्हणजे गळ्याच नसल्यानंतर ते ब्लाऊज कसे शिवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर भाईंचे पण प्रकार मी दाखवणार आहे. म्हणजे सगळं जे काही तुम्हाला आता दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवायचे असतात तर ते काय अडचण येत असते ते काय, तर त्याची सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जे कोणी नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला जे नवीन व्हिडिओ टाकते तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आलं लक्षात? तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.